नमस्कार डीएन मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे। एक महत्त्वाची अपडेट आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासंदर्भात, त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरुवात होणार आहे। महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगित असलेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात होणार असून यासाठी महिंद्रा आणि एस्कॉर्ट टर्बो या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे। मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून 10,000 ते 2,00,000 रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अशा नवीन योजना प्रस्तावित आहेत। वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना म्हणजेच IR1 अंतर्गत कर्ज मर्यादा ₹10,00,000 रुपये 15,00,000 वाढवण्यात आली आहे। तर 3,00,000 रुपयांच्या मर्यादेत करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा 4,50,000 रुपयांपर्यंत वाढवून कर्ज कालावधी 5 वर्षाहून 7 वर्षापर्यंत वाढवला जाणार आहे। पुढील कालावधीत महामंडळ राज्यातील सर्व सीज सेंटर्स बरोबरच सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी DN मराठी म्हणजे डिजिटल न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।